नमस्कार सखी सुगरांच्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक वाळवण रेसिपी पाहतो आहे आणि ते म्हणजे मिक्स डाळींचे सांडगे तर हे सांडगे आज आपण दोन प्रकारे बघणार आहोत या मिक्स डाळींच्या सांडग्यांची भाजी अतिशय टेस्टी लागते आणि हे सांडगे उन्हाळ्यामध्ये आपण एकदा बनवून ठेवले की ते वर्षभरापर्यंत टिकतात चला तर मग जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत दोन वाट्या मटकीची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ तर एकाच एक वाटीने आपल्याला या डाळी मोजून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर किलोच्या प्रमाणात बनवायचं असेल तर अर्धा किलो मटकीची डाळ पाव किलो हरभऱ्याची डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ घ्यायची तर सगळ्यात आधी या डाळी आपण साफ करून घेऊयात तर इथे मी एक ओला सुती कपडा घेतलेला आहे तर या ओल्या कपड्याने या डाळी आपल्याला अशा प्रकारे स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे यावर जर काही पावडर धूळ असेल तर ती निघून जाईल तर तिन्ही डाळी आपल्याला अशाच प्रकारे साफ करून घ्यायच्या आहेत तुम्ही या डाळी निवडून स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतल्या तरीही चालतील तर, चाल तर इथे मी मटकीची डाळ साफ करून घेतलेली आहे अशाच प्रकारे उरलेल्या दोन्ही डाळी देखील आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला उन्हामध्ये ठेवून वाळवून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्या आपल्याला दळायच्या आहेत तर बघू शकता तिन्ही डाळी मी उन्हामध्ये ठेवून छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत आता या पण एकत्र करून घेऊयात आता ह्या तिन्ही डाळी एकत्र केल्या तर जवळपास अर्धा किलो वजनाने भरतायत तर मी या मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही गिरणीतून जाडसर असं दळून आणलं तरीही चालेल तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी मिक्स डाळ घेतलेली आहे आणि ही आपल्याला थोडीशी जाडसर अशी भरडून घ्यायची आहे म्हणजे थोडी खूप जास्त पीठ याचं करायचं नाही आहे तर बघू शकता अशी रवाळ ही मी दळून घेतलेली आहे आता ही आपण एका एक परातीमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे उरलेल्या डाळी देखील मी इथे बारीक करून घेतलेल्या आहेत आता या एकाच पीठाचे आपण दोन प्रकारचे सांडगे बनवणार आहोत तर यातलं अर्धं पीठ मी बाजूला काढून घेते आणि अर्ध या परातीमध्येच ठेवायचं आहे तर आता पहिल्या पद्धतीमध्ये इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्येच आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि याचं आपल्याला जाडसर अशी इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण या पिठामध्ये घालून घ्यायची आहे त्यामध्येच आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर अगदी छान बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर एक टेबल स्पून मी यामध्ये लाल तिखट पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर पाणी एका वेळेस जास्त न घालता थोडं थोडं पाणी घालूनच हे मळायचं आहे म्हणजे पीठ आपलं जास्त पातळ होणार नाही तर हे पीठ आपल्याला जास्त घट्ट न करता थोडंसं पातळसर ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये डाळ भिजून छान मऊ होते तर अशा प्रकारे हे मी मळून घेतलेलं आहे पण तरीही हे, हे, हे थोडंसं मला घट्ट वाटतं आहे त्यामुळे एक टेबल स्पून पाणी मी अजून थोडं यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा ते पाणी मुरेपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे तर आता हे आपण एका बाऊलमध्ये ठेवूया आणि यावर झाकण ठेवून आपण हे पंधरा ते वीस मिनटांसाठी भिजू द्यायचे तर दुसऱ्या प्रकारच्या सांडग्यांसाठी देखील आपण लगेच पीठ मळून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि पाणी न घालता याचं देखील वाटण बनवायचं तर वाटण तयार आहे पिठामध्ये हे वाटण आपण घालून घेऊया आणि त्याचबरोबर इथे आपल्याला दुसरा फ्लेवर आपण बनवणार आहोत तो मेथीच्या भाजीचा बनवणार आहोत तर यामध्ये इथे मी अगदी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे तर मेथीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर या मेथीच्या सांडग्यांची भाजी देखील अतिशय टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया तर तीही आपल्याला बारीक चिरून घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि हे सगळे जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एकदा का मिक्स झालं की यामध्ये पुन्हा थोडं थोडं पाणी घालून छान अशी कणिक मळून घ्यायची आहे ज्या पद्धतीनं आधीचं पीठ मळणं अगदी तसंच हे देखील पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघू शकता त्याच पद्धतीनं थोडंसं सैलसर असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे बघा जास्त घट्टही नाही आहे आणि अगदीच सैलदेखील नाही आहे तर हे पीठ देखील आता बाउलमध्ये ठेवून आपण झाकून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे दोन्हीही पिठे मळून आपली तयार झालेली आहेत तर हे आता आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी असंच झाकून ठेवायचं आहे तर बघा वीस मिनिटे झालेली आहेत पीठ आपण जसं मळलं होतं त्याहून थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आता याचे आपण लगेच सांडगे बनवायला लगे घेऊया तर सांडगे बनवण्यासाठी एका परातीला मी थोडंसं आधी तेल लावून घेते जेणेकरून सांडगे त्याला चिकटून राहणार नाहीत इथे मी बाऊलमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे तर पाण्याच्या हाताने आधी आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे थोडंसं पुन्हा आपल्याला हातावरतीच थोडं मळून घ्यायचं आहे आणि नंतर याचे आपल्याला सांडगे घालायचे आहेत पण लक्षात ठेवा जास्त आपल्याला पीठ पातळ करायचं नाही आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला अंगठ्याच्या मदतीने छोटे छोटे सांडगे तोडून घ्यायचे आहेत तर जेवढे छोटे सांडगे घालता येतील तेवढे ते आपल्याला ते छोटे घालायचे आहेत जास्त मोठे हे करायचे नाहीत कारण सांडगे जर जास्त मोठे झाले तर त्याची भाजी लवकर शिजली जात नाही त्यामुळे छोटे छोटे सांडगे घ्यायचेत आणि प्रत्येक वेळेस पीठ घेताना आपल्याला हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे म्हणजे सांडगे पटपट तोडले जातात तर बघू शकता एका एक पिठाचे आपले इथे सांडगे तयार झालेले आहेत आता ही परत आपण अशीच उन्हामध्ये ठेवायची आहे आणि अशाच प्रकारे दुसऱ्या पिठाचे देखील सांडगे आपण लगेच बनवून घ्यायचे आहेत तर ते पीठ देखील व्यवस्थित भिजलं गेलं आहे आणि त्याच पद्धतीने हे मेथीचे सांडगे देखील आपण छोटे छोटे घालून घेऊयात तर अगदी कडक ऊन असेल तर हे सांडगे वाळण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात आणि सांडगे पूर्ण कडकडीत वाळल्याशिवाय ते आपण डब्यामध्ये भरून ठेवायचे नाहीत कारण ते मग लवकर खराब होऊ शकतात तर बघा अशा प्रकारे हे सांडगे देखील आपले तोडून तयार झालेले आहेत आता हे मी उन्हामध्ये ठेवलेले आहेत आता हे दोन दिवस असेच उन्हामध्ये आपल्याला छान असे वाळवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये भरायचे आहेत तर बघू शकता इथे आपले दोन्ही प्रकारचे सांडगे वाळून तयार झालेले आहेत आता हे भाजी बनवण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर या सांडग्यांची भाजीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा या सांडग्यांची भाजी अतिशय टेस्टी लागते त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद